एक महत्त्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत येते आणि ते म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी विविध विषयांवरती भाष्य करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून जमा होणारा टॅक्स हा आयकर आणि कंपनी टॅक्सपेक्षाही अधिक असल्याचं समोर आलंय. सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर लावल्या जाणाऱ्या टॅक्समधून तब्बल 3,79,00,000 कोटींची वसुली केली आहे. तसंच करोनावरती श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची आज राहुल गांधी शक्यता आहे. आज होणाऱ्या महाआघाडीच्या बैठकीवरही ते आपलं मत मांडू शकतात. याशिवाय काँग्रेसच्या भूमिकेबाबत राहुल गांधी काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विहंग ठाकूर सध्या आपल्या संपर्कात आहेत. विहंग, दिल्लीमध्ये आज राजकीय घडामोडी वेगानं घडणार आहेत. आज विरोधी पक्षांचीही बैठक आहे, मात्र त्याचबरोबर आता राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत. काय नेमकं या पत्रकार परिषदेचं औचित्य आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो कोविड काळातला कारभार आहे त्याच्यावर सातत्याने राहुल गांधी हे टीका करत आलेले आहेत. त्यामुळे आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये पुन्हा कोविडच्याच मुद्द्यावर जे आहे ते मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न जे आहे ते राहुल गांधी करतील. या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने आम्ही कोविड पासून जे मृत्यू झालेले आहेत त्यांना 4,00,000 रुपये देऊ शकत नाही असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर याच प्रकरणावरून सडकून टीका केली होती. स्वतः राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारला जे आहे ती विचारणा केली होती. याच मुद्द्यावर आजच्या प्रेस कॉन्फरन्समधून पुन्हा एकदा राहुल गांधी जे आहेत ते केंद्र सरकारला घेरतील. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, केंद्र सरकारने जे 80 करोड लोकांसाठी जे कोविड काळात राशन योजना जी आणलेली आहे तो मुद्दा सुद्धा जो आहे तो राहुल गांधी आजच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे आहेत ते मांडतील. सविस्तर माहितीसाठी या संदर्भात त्या ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं जाणून घेतच राहू. आज सकाळी 11 वाजता राहुल गांधी एक पत्रकार परिषद घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते ही पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा कोरोना काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यावरती मोदी सरकारवरती आता काय टीका करतात किंवा काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं आहे.